अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय. मेळघाट येथे झालेल्या गारपिटीने गव्हाचं पीक बर्बाद झालं आहे. गहू तोडणीला आला असता झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास काढून घेतला आहे. गहू चण्याचं उभं पीक झोपलं आहे. मागील 4 ते 5 दिवसापासून मेळघाट या क्षेत्रात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकरी हतबल झाले असून शेतामध्ये असलेला गहू हरभरा हा खराब झाला असून शेतकरी बर्बाद झालेला आहे. या क्षेत्रामध्ये दररोज सायंकाळी पाऊस येतच आहे. हेच नव्हे तर पावसासोबत हवा आंधी तुफान याच्यामुळे गहू झोपला. जो एप्रिल महिन्यामध्ये गहू तोडण्याचा मुहूर्त असतो हा मुहूर्त तोडण्याच्या अगोदरच पाण्यामुळे टाळला गेला. कारण गहू हा संपूर्ण ओला झालेला असून गहू आता सुकण्यासाठी गंजा लावून ठेवलेला आहे. परंतु पाऊस हा सुधरू देत नसून शेतकरी हतबल झालेला आहे. शेतकऱ्याचे भारी नुकसान झालेले आहे. अद्यापही राज्य शासनाकडून किंवा शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत शेतकऱ्यांसाठी जाहीर नाही झाली. हेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या बर्बाद झालेल्या शेतीचे सर्वेक्षणसुद्धा तलाठ्यांनी केले नाही. विगत या सर्व शेतकऱ्यांना ज्यांचे पिकाचे नुकसान झाले यांना शासनाकडून मदत देण्यासाठी कोणतेही लोकप्रतिनिधी आवाज उचलत नाही. या ठिकाणी मेळघाटात शेतकरी हा त्रस्त असून त्यांना लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळण्यासाठी आवाज उचलला जात आहे. तुमच्या एकूणच प्रतिक्रिया ज्या प्रकारे मेळघाटामध्ये गारपीट झाली आणि ज्या प्रकारे गारपिटीमुळे या गहूचा चण्याचा नुकसान झालं, काय प्रतिक्रिया तुमच्या? आता आम्ही तुम्हाला जाता आहे त्याच्या काय आहेत आम्हाला तर काही समजून आलं. आम्ही तर समजू न्याड सकल झाला. आता काय करू? किती पेरला होता गहू? आम्ही 2 क्विंटल पेरला होता. मग आता आता काय परिस्थिती आहे मग सध्या? आता सध्या परिस्थिती काय आम्ही तर विचार करू लागला गहू कसा कसा यावा आमच्या हाती. आम्हाला तर लय तर परेशानी वाटून राहिली झाला. मेळघाटामध्ये जो शेतकरी आहे तो पहिलेच परेशान आहे. पहिले त्याचं पहाडावर पीक आहे, पाण्यावर पीक आहे. हो ना, ते तर आमची गेली वाय. पण हे आता जसं संघर्ष जसं टेम आला तसं हे आता हे असं झालं. असं एकूण किती शेतकऱ्यांचं नुकसान झालं तुमच्या जे चिखलदरा तहसीलमध्ये? चिखलदरा भागात जास्त शेतकऱ्या म्हणजे मायाच नुकसान झालं. आणि बाकी सुद्धा धरणी झाला ते परी थोडं थोडं झालं. आमचं हे 2 एकरीच आहे काम म्हणजे अल्पभूधारक. हा आम्ही याच्याच भरीसर आम्ही काही काही लय जरा असं काही काही केलं. पण ते आता सांगा आता काय करावं त्याला. झालं शासनाकडून काही मदतीची अपेक्षा आता आहे का? आता मदती तर काही ना काही पाहिजेच होती. पण आता तुमचे आता काही कृपा असून तर करा बा. तुमचे शासनाकडून काय अपेक्षा आहे गारपिटीच्या? या म्हणजे गारपीट झाली, आपलं पीक खराब झालं, गहू खराब झाला, काय खाणार, काय परिस्थिती आहे अशी? तेच ना, आता लय परिस्थिती म्हणजे खायला सध्या घरी अन्न नाही का, धान्य नाही. याचे भरसावर आता आम्ही म्हटलं चला आता गहू आपला काही ना काही आपू करू. समोर बी जाऊ थोडासा काही कोणाचे यायला ते त्याचे काही ते घेतले तर त्याचे बी आपू देऊ. आपलं काय नाव? अथू येवले टेटू. तुम्ही मग इथं किती शेती करता म्हणजे? आम्ही हे 2 एकर ह्या नाही. काय काय पिकवतो त्याच्यात? हे सोयाबीन आणि गहू. सोयाबीनमध्ये काय झालं मागच्या वेळेस? सोयाबीन असं झाला. कसं? पाण्याचा ते सर्व खराब झाला, भावच नाही भेटला आम्हाला. आणि यावेळेस? यावेळी हे का आता हे असं झालं हाल. सध्या गहू सोंगाळून काढायच्या वक्त हे पाणी चालू झाला. शासन मदत करेल काय वाटते का तुम्हाला? आता काही ना काही तर मदत पाहिजेच होती. आमदार खासदार काही दौरे करतात तिथे? इकडे दौरे तर नाही मारतात सर ते. मी नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, परतवाडा.